जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बरं, तुमच्याबद्दल काही आरोप आलेले आहेत दोघींबद्दल. तुम्ही मुलीला खूप धाकात ठेवता असा सुनबाईंवर आरोप आहे. नाही तेवढा नाही. काय सासूबाई खरंय? नाही तसं काही नाही आहे, धाकात वगैरे ठेवत. उलट ती तशी मुलगी पण तशी नाही आहे, शाणी आहे ती. सुनेला उशीर झाला की तुम्हाला चैन पडत नाही सासूबाई? गोष्ट खरी आहे, नाही चैन पडत. ती तिच्या कामासाठी बाहेर गेलेली असते ऑफिसच्या वेळेच्या नंतर. इतरही तिच्या ज्या ऑर्डर्स असतात आमच्या, त्या माल आणणं किंवा नेणं, ते ती सकाळी जाऊन जाताना सांगते की आई मला आज उशीर होईल. पण माझी घालमेल चालू होते एकदा 6 वाजून गेले की. किती मस्त असं सासू सुनेचं नातं सगळीकडे. त्या जसं मगाशी म्हणाल्या की सासूबाई चांगली मिळणं हे एक भाग्याचं आहे, खरी गोष्ट तसं आहे म्हणजे तुमच्याकडे. सुनबाई तुम्ही खूप चिडचिड करता. करते कधी कधी, होते चिडचिड होते होते. सासूबाई तुम्ही स्वतःच म्हणणं खरं करता. हो कबूल आहे, खरंय कबूल आहे कधी कधी. मग मुलाला विचारूया काय खरंय. हो 100%. शक्यतो तुम्हाला उशिरा उठायला आवडतं? हो हो. तुम्हाला बोलायला खूप आवडतं? खूप खूप बोलते मी. हो आम्हाला आत्ता कळलं. तुम्ही अतिस्पष्ट वक्तेपण आहे तुमचा. हो आहे. त्याच्यामुळे कधी कधी समोरच्याला दुखावतो. हो समोरच्याला असं वाटतं की बाई खूप रूढ आहे म्हणून. हो आहे तसं माझं असं असं होतं. हो तुम्ही सुद्धा नवीन लग्न करून गेलात त्या तुमचाही त्यांच्याबद्दल असाच समज झाला होता? मी त्यांना ओळखत असे नव्हते पण थोडंफार ओळख व्हायला लागली होती तर मला कळलं होतं. मग थोडंसं स्पष्टपण आहे, मग आपण थोडं एक पाऊल पाठी बघून हे करून ऍडजस्ट करून मग ते हे करून घ्यायचं. आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार? क्षमा मागायची तर मी माझ्या सासूबाईंचीच मागेन, न कळत कधी त्यांना दुखवलं असेल तर. आणि थँक्यू सुद्धा त्यांना बोलेन आणि माझ्या आईला बोलेन, कारण तिने मला खूप छान संस्कार दिलेत. आणि म्हणजे तिच्यामुळेच मी आज, तिला मी जसं आमच्या घरात माझ्या वडिलांच्या कुटुंबामध्ये वागताना बघितलं आहे त्याचप्रमाणे मी आमच्या कुटुंबामध्ये वागते. आणि तिच्यामुळे आणि त्यांच्यामुळे आईमुळे या दोघींनाही मी थँक्यू बोलेन की त्यामुळे आमचं गाडं व्यवस्थित चालू आहे. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाला? क्षमा मागायची म्हटलं तर मी कोणाला माझ्या स्पष्ट वक्तेपणामुळे दुखावलं असेल, बहुतेक करून ते रोज एक वेळा तरी होतच असेल माझ्या मते कुठेही, तर त्यामुळे त्यांची क्षमा मी अर्थातच मागते. कारण माझ्या मनात तसं काही नसतं, माझा स्वभावच तसा आहे. आणि जर धन्यवाद द्यायचे असेल तर सगळ्यांनाच मी धन्यवाद देते, जे माझ्या आजूबाजूचे लोक आहे, मला माझ्या वाईट परिस्थितीमध्ये मदत केली, नंतर चांगल्या परिस्थितीमध्ये मला साथ दिली, त्यांचे सगळ्यांनाच मी धन्यवाद देते.